सत्ता आणि पद मिळाल्यावर जमिनीवर पाय ठेवून प्रामाणिकपणे काम करावं असा सल्ला जुनी जाणटी लोकं देतात ते काही उगीच नाही कारण सत्तेचा उन्माद आणि पैशाचा हव्यास गैरकृत्य करायला प्रोत्साहन देतो त्यातून कळत नकळत अनेक चुका होतात आणि क्षणात होत्याचं नव्हतं होतं लाचखोर शिक्षण अधिकारी किरण लोहारच्या बाबतीत नेमकं हेच घडले आजवर लाखो रुपये टेबल खालून कमावले आणि एका प्रकरणातून सारं काही उजेडात येऊ लागले आता नोकरीवर टांगती तलवार कुटुंबाची बदनामी आणि कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्या त्याच्या माग लागल्यात किरण लोहार हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे असे अनेक लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी चांगुलपणाचा बुरखा ओढून बेईमानीचं काम आहेत त्यांच्यासाठी लोहारवरील कारवाई म्हणजे धडा ठरणार आहे शाहूवाडी तालुक्यातील एका छोट्याशा गावातून आलेला धडपडी तरुण म्हणून किरण लोहार याची ओळख होती मास्तरकी करता करता अधिकारी बनण्याचं स्वप्न त्यानं पाहिलं आणि ते सत्यातही उतरवलं पहिलं पोस्टिंग रत्नागिरीत मिळालं कोकणच्या भूमीत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम करतानाच त्याच्या कार्यशैलीबद्दल कुजबूज सुरू झाली होती त्यानंतर कोल्हापूरचं माध्यमिक शिक्षणाधिकारी पद मिळालं आणि स्वतःच्या जिल्ह्यात मिळालेल्या पदाची हवा लोहारच्या डोक्यात शिरली शाळांमधील पदांची मान्यता पदभरती आरोग्य बिलांना मंजुरी शाळा तपासणी अशा अनेक कामात क्षुल्लक त्रुटी काढून संस्था आणि शिक्षकांना वेठीस धरण्याची शिक्षण विभागाची कार्यपद्धती तशी जुनीच आहे लोहारनं हीच बाब हेरून आपलं उखळ पांढरं करून घेतलं स्वत वन अधिकारी पत्नी शिक्षिका असं सारं काही सुरळीत असताना अतिहव्यास नडला आणि टेबलाखालून पैसे घेण्याची हाव वाढत गेली अनेकांची अडलेली प्रकरणं निकाली काढण्याच्या नावाखाली त्यानं लाखो रुपये उकळल्याच्या चर्चा आता रंगत आहेत एका माजी शिक्षण मंत्र्यांचा वरदहस्त मिळाल्यानंतर किरण लोहार आणखी बेभान झाला शिक्षक मान्यतेसाठी लोहारनं प्रत्येकी अगदी पंधरा ते वीस लाख रुपये उकळल्याचं आता बोललं जातंय आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही असा समज होऊन लोहारनं पैसे खाण्याचा अतिरेक केला असंही आता अनेक जण सांगतायत लोहारनं कोल्हापुरातील हीच कार्यशैली सोलापुरातही कायम ठेवली ग्लोबल टीचर रणजित डिस्ले गुरुजींची चौकशी लावून प्रकाश झोतात आलेल्या लोहारला आपण काहीतरी फार मोठा तीर मारतोय असं वाटत होतं सोलापूर जिल्ह्यातील एका शाळेच्या यू डायस नोंदणीसाठी लोहारनं पंचवीस हजारांची लाच घेतली आणि त्याच्या पापाचा घडा भरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर आता सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही शिक्षक संघटना सामाजिक संघटनांनी लोहारच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली आहे शिवाय त्याची विभागीय चौकशी सुरू झाली आहे निलंबन झालंय त्यामुळं लोहारची अपसंपदा तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे सात आठ वर्षांपूर्वी अवघी एक दुचाकी आणि एक चारचाकी गाडी असलेल्या लोहारच्या दारात सध्या चार ते पाच दुचाकी आणि दोन अलिशान कार आहेत त्याशिवाय प्लॉट फ्लॅट दागिन्यांमध्येही त्यानं मोठी गुंतवणूक केल्याची चर्चा आहे ज्या कार्यालयात रोज रुबाबात एंट्री केली त्याच कार्यालयात आता लोहारला रोज हजेरी लावावी लागणार आहे लाचखोर अधिकारी म्हणून लोकांच्या बोचऱ्या नजरा झेलाव्या लागणार आहेत अर्थात सरकारी कार्यालयांमध्ये असे अनेक छुपे लोहार आहेतच फरक इतकाच की हा सापडला म्हणून नजरेसमोर आला आता लोहारच्या प्रकरणातून धडा घेऊन इतर शासकीय अधिकारी आणि कर्मचारी शहाणे व्हावेत एवढीच अपेक्षा